आज दिनांक 17/2/2023 रोजी दुपारी 12 सुमारास राहता पोलीस स्टेशनच्या वतीनं महाशिवरात्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दंगा काबू नियोजन तसेच संवेदनशील भागात पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला. या रूट मार्चमध्ये येऊ घातलेल्या आगामी काळातील सणानिमित्त प्रशासन सज्ज असल्याचं समजत आहे. राहता पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी राहता पोलीस स्टेशन ते गळवंती मार्गानं या रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. येणाऱ्या महाशिवरात्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहता शहरात अतिशय छान नियोजनात शिवजयंती साजरी केली जाणार असून राहता शहरात एकत्र शिवजयंती साजरी केली जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितलंय. या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, PSI पगारे साहेब, पोलीस अधिकारी बाबासाहेब सांगळे, सतीश आवारे, राजेंद्र कदम, कल्याण काळे, अजित पटारे, अमोल नागरे, सुधाकर काळोखे, रामेश्वर इंगळे, अमोल गवांदे, किरण माळी, वैशाली हासे, प्रियंका गुंड, साळवे मॅडम आदी यावेळी उपस्थित होते. आगामी महाशिवरात्र आणि शिवजयंती उत्सव याच्या अनुषंगानं आज रोजी वीरभद्र मंदिरासमोर दंगा काबू नियोजन तसेच शहरात संवेदनशील भागात रूट मार्च घेण्यात आला. कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी पोलीस तत्पर असल्याबाबत दाखवून दिलं आणि जनतेला एक विश्वास दिला. यावर्षी आमच्या माहितीप्रमाणे शिवजयंती पूर्ण शहरात एकच साजरी करण्यात आहे ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे एकच मिळून राहणार आहे आणि योग्य ते बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. सर्वांच्या सहकार्याने शिवजयंती शांततेत पार पाडू.